रायगड जिल्ह्यात झालेल्या दिघीपोटमुळे मासेमारांची खूप वर्दळ झालेली पाहायला मिळते. दिघीपोटमुळे मासेमारी दुकाने धोक्यात आल्याचं दिसून येते. दिघीपोट येथून वाहन आणि रसायनांची वाहतूक केली जात असल्यानं अपघाताचे प्रमाण वाढल्याचं दिसतंय. मासेमार व्यावसायिकांची दुकाने धोक्यात आल्यानं शिवसेनेने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. शुक्रवारपासून सुरू केलेले आंदोलन मागे घेणार नसल्याचं शिवसेना जिल्हा प्रमुख रवी मुंडे यांनी सांगितलंय. अपघातांच्या संदर्भात ही कोणतीच उपाययोजना करण्यात आली नसल्यानं उपाययोजना करण्याची मागणी देखील यावेळी शिवसेनेने केली आहे. परंपरागत असलेली मासेमारीची ठिकाणं दिघीपोटमुळे उद्ध्वस्त झाली आहेत. एखादा मच्छीमार समजा चुकून त्या ठिकाणी गेला तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचंही समोर आलं आहे. या सर्वांना न्याय मिळावा म्हणून कालपासून शिवसेनेने दिघीपोटच्या बाहेर आमरण उपोषणाचे हत्यार उपसलं आहे. दिघीपोटमधून अतिशय घातक असे रसायन आणि केमिकलची वाहतूक केली जाते. तेथील रस्त्यांचीही दुरावस्था झाली आहे. यामुळे बरेच अपघात तेथे घडतात आणि यापुढेही घडू शकतात. याला जबाबदार कोण? अशा बऱ्याच प्रश्नांवर कालपासून शिवसेनेने आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. ह्या दिघीपोट मधून कॉईल किंवा तत्सम जड पदार्थाची ने आण होते असं सगळ्यांचा समज आहे. पण इथून ह्या दिघीपोट मधून विषारी टँकर भरलेले किंवा ज्वलनशील पदार्थ असलेले टँकर राजरोजपणे वाहतूक करतात. पण हे वाहतूक करताना इथल्या स्थानिक लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न यांनी कधीही गृहीत धरला नाही. उद्या एखादा टँकर कुठे पलटी झाला त्याच्यामुळे जीवितहानी झाली किंवा गावच्या गाव बेचिराख होतील, ते ज्वलनशील आहे हे सगळ्यांना मान्य आहे, ते विषारी आहे हेही सगळ्यांना मान्य आहे. त्याच्यावर या लोकांनी कुठल्याही प्रकारचं कोणत्याही प्रकारची सुरक्षेचं साधन उपलब्ध करून दिलं नाही. या मार्गाची जर सरकारने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही तर त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असे जिल्हा प्रमुख रवी मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. या मच्छीमारांवर एवढा अन्याय होतोय की साहेब पद्मदुर्गा किल्ला ते मनेरी लाईट हाऊस हा 3 किलोमीटरचा अंतर आहे आणि आगरदंडा ते दिघे हा 2 किलोमीटरचा अंतर आहे. परंतु जी आमची परंपरा आहे ती मच्छीमारी आहे. त्या बाजूला रासपुरी लोक मच्छीमारी करतात, एकदरा लोक मच्छीमारी करतात, या साईडला आमचे दिघी लोक मच्छीमारी करतात. जी आमची हद्द होती त्याने भराव टाकून पूर्ण मच्छीमारांची हद्द त्यांनी नष्ट केलेली आहे. आणि जो चॅनल टाकलेला आहे ते चॅनलमध्ये जे मच्छीमार धंदा गेल्याच्या नंतर मच्छीमारी करण्याकरिता गेल्यानंतर ते लगेच कस्टम गार्ड असतील, कोस्टल गार्ड आहेत, कस्टम अधिकारी आहेत, पोलीस आहेत, त्यांना तिथे आमला जाळी वगैरे लावून देत नाही मच्छीमारांना. उदरनिर्वाहाचं साधन फक्त आमचा मच्छीमार आहे. मच्छीमार एवढा इथं हतबल झालेला आहे की त्या चॅनलच्या इथं जी आमची जागा होती, जी आमची पारायजित आम्हाला मच्छीमारी करण्याचा जी पूर्वीच्या लोकांनी आखून दिलेली मच्छीमारीची जागा आहे ती सुद्धा दिघीपोटने हडप केलेली आहे. इथे स्थानिक नोकर भरती स्थानिकांची करतच नाहीत. अनेक आयात केलेले बाहेरील सगळे कर्मचारी इथे त्यांनी भरवले आत्मेत घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे लोडिंग अनलोडिंगसाठी सुद्धा लागणारी सगळी यंत्रणा इथली पण लोक पुरवू शकतात. का एवढा बेहाल इथला कार्य परिसर इथला इकडे नागरिक नाही आहे. एखादी तुम्हाला समजा फोर्कलिप असो, एखादा तुमचा क्रेन असो, याची सुद्धा कॅपॅसिटीचे इथे दर्जेदार लोक आहेत. ही सुद्धा बाहेरचे कोणतरी येतात, मन्नू फन्नू सारखा कोणतरी इथे आतमध्ये वावरतो आणि त्याची दादागिरी इथे चालते, तो लुटालूट करतायत. हे हमेशा त्या कोरियन कंपनीचे सुद्धा इथे संबंध असल्यामुळे हमेशा फसवून इथे. फक्त एक आहे की आमचा इथला स्थानिक नागरिक हा वापरला गेला जातोय. आज आम्ही उपोषणाला बसलोय, उपोषणाच्या माध्यमातून ह्यांनी जर मार्ग प्रश्न लावला तर ठीक आहे, नाही तर त्याचा परिणाम पुढे मोठं भोगावं लागेल. त्याची नोंद सरकारनी, प्रशासनाने सर्वांनी घ्यावी.